धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, असं म्हणत प्रत्येक वर्षी 27 फेब्रुवारीला आपण मराठी राजभाषा दिवस मोठ्या दिमागदार पद्धतीनं साजरा करतो. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. मात्र आपल्या मराठी मायबोलीला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी मागच्या अनेक वर्षांपासून विलंब होतोय. काही दिवसांपूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी 4000 पोस्टकार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींना पाठवण्यात आली. जवळपास 10 वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होतीय. पण अभिजात म्हणजे काय, तो दर्जा कसा मिळतो, त्याचे निकष काय, ते आपण जाणून घेऊयात. मराठी भाषा ही एक अग्रगण्य भाषा आहे आणि अग्रगण्य कोणत्या अर्थाने भाषा आहे, ती प्राचीन आहे, ती सातत्यानं लोक बोलत आले आहेत, तिथे असं कोणतं खंड पडलेलं नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर हिब्रू भाषा जी आहे ना, ती खूप प्राचीन आहे, पण मधल्या काळामध्ये ज्यू लोक संपूर्ण जगभर पसरले, विखुरले, त्याच्यामुळे ती भाषा खंडित झाली ती काही प्रमाणामध्ये. मग ती परत ज्यू लोकांनी पुनरुज्जीवित केली. हे फार कौतुकाचं आहे, पण तो वेगळा मुद्दा. माझं म्हणणं असं आहे की एक सातत्य असलं पाहिजे भाषेमध्ये त्या, आणि त्याच्यात अशा उत्तमोत्तम कलाकृती निर्माण झाल्या पाहिजे. म्हणजे केवळ भौतिक व्यवहार करणारी भाषा आहे, म्हणजे त्याच्यात चांगला हिशोब लिहिता येतो वगैरे वगैरे, म्हणून नाही, तर अक्षरशः चांगल्या कलाकृती साहित्यकृती निर्माण झाल्या पाहिजे, तर आपण त्या भाषेला अभिजात भाषा, क्लासिकल भाषा म्हणतो. असं हे जगभर ठरलेलं आहे आणि हे सगळे निकष मराठी भाषेला जर लावले आपण, तर त्या निकषाला मराठी भाषा उतरते अशी आपली भूमिका आहे. आणि ती भूमिका अतिशय चांगल्या अहवालाच्या माध्यमातून आपण सरकारकडे, केंद्र सरकारकडे सादर केलेली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी संशोधन करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. एका वर्षात या समितीनं आपला अहवाल प्रकाशित केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे मत किंवा ही मागणी योग्यच आहे असं मी म्हणेन. शासनानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याचा अभ्यास करण्यासाठी जी समिती नेमली, त्या समितीचा एक मी सदस्य होतो. आणि शासनानं अभिजात भाषा म्हणजे काय यासंबंधी जे काही निकष ठरवले होते, त्या निकषांचा आम्ही अभ्यास केला आणि एकमतानं मराठी भाषा ही त्या निकषात बसणारी असल्यामुळे ती अभिजात भाषा म्हणून तिला दर्जा देणं हे योग्य ठरेल, आवश्यक आहे, अशी आम्ही शिफारस केली आणि त्याप्रमाणे ती मागणी केंद्र शासनाकडे पडून आहे. अभिजात भाषेचा हा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या वृद्धीचं, अभ्यासाचं एक फार मोठं साधन निर्माण होईल, त्याला वाव मिळेल आणि अधिक लोक त्याचा अभ्यास करतील. कारण असं आहे, अभिजात भाषेचा अभ्यास म्हणजे त्या भाषेचं मूळ जे आहे, त्या मुळापासूनच्या ग्रंथांचा अभ्यास. या भाषेमध्ये शासनाच्या निकषात बसणारे असे ग्रंथ आहेत, त्या निकषांमध्ये जागतिक महत्त्वाचे ग्रंथ त्या भाषेत निर्माण झालेले असले पाहिजेत. ज्ञानदेव, तुकाराम यांसारखे संत, अनेक पंडित, अनेक विचारवंत यांनी जी काही ग्रंथनिर्मिती केली, या बहुमूल्य ठेवा आहे आणि या दृष्टीनं ही मागणी योग्य आहे. 2004 भारतात तामिळ या भाषेला अभिजात दर्जेचा मान मिळाला. 2005 संस्कृत, 2008 कन्नड आणि तेलुगू, तर 2013 मल्याळम आणि 2014 ओडिसा या भाषांना दर्जा मिळाला. मात्र मोदी सरकारमध्ये अद्याप आपल्या भाषेला हा दर्जा मिळालेला नाही याची खंत आहे. अभिजात भाषेच्या निकषांमध्ये महत्त्वाचा निकष म्हणजे भाषेची प्राचीनता. ही भाषा किमान 1500 जुनी असली पाहिजे. ह्या भाषेची अखंड परंपरा असली पाहिजे. ह्या दोन्ही निकषांवर मराठी भाषा उतरते आणि म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. अभिजात भाषेचे फायदे असे आहेत की या भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज हे स्थापन करण्यात येतं.
प्रत्येक विद्यापीठात भाषेसाठी एक स्वयं अध्ययन केंद्र उभारण्यात येतं. तसंच स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील राखीव असतात. यंदा मराठीला हा दर्जा मिळेल का असे प्रश्न दिल्लीत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी विचारले. यावर हा प्रस्ताव केंद्र सरकारमध्ये विचाराधीन आहे आणि त्यावर लवकरच निर्णय होईल असं मंत्री महोदयांनी सांगितलं. अक्षरशः चांगल्या कलाकृती साहित्यकृती निर्माण झाल्या पाहिजे. तर आपण त्या भाषेला अभिजात भाषा, क्लासिकल भाषा म्हणतो असं हे जगभर ठरलेलं आहे. आणि हे सगळे निकष मराठी भाषेला जर लावले आपण तर त्या निकषाला मराठी भाषा उतरते. आता एक अशा वळणावरती गोष्ट आली की आपले भाषा मंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री प्रत्यक्ष तिथे दिल्लीला जाऊन भेटून आले संबंधित तिथल्या मंत्र्यांना वगैरे. आणि त्यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं एक मांडलं त्यांचं म्हणणं काय ते. अनेकांनी पत्र दिले राष्ट्रपतींना. तर हे सगळे विचारात घेता 27 तारखेपर्यंत जर केंद्र सरकारने जाहीर केलं तर फार चांगलं होईल. अमृताहुनी गोड असलेली मराठी ही आपली महान भाषा. माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके असा अभिमान निर्माण करून संत ज्ञानेश्वरांनी गीतेतील तत्वज्ञान हे मराठीतून सांगितलं. जाता जाता एवढंच की ज्या भाषेत सर्वात जास्त साहित्य आणि कला प्रकार आहेत, ज्या भाषेला जुना इतिहास आहे, ज्या भाषेला संतांचे बोल आहेत, अशा भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हीच इच्छा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.